पावसाळा म्हटले की गडिंग्लज व चंदगडकरांचे लक्ष लागते ते भडगाव पुलाकडे. मागील आठवडाभर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज गडिंग्लज भडगाव पुलावर पाणी आलेले आहे आणि सकाळपासूनच या पुलावरून वाहतूक सुरू होती. पण सध्या पोलीस प्रशासनाने पुलावर वाहतूक बंद ठेवली आहे. त्याच अनुषंगाने आज 5 रेस्क्यू फोर्स गडिंग्लजचे प्रमुख राहुल कारंडे यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार, सध्या आपण आहोत गडिंग्लज येथील भडगाव पुलानजिक. गडिंग्लज चंदगड मार्गावर सध्या भडगाव पुलावर पाणी आल्याने तात्पुरती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. गडिंग्लज पोलिसांनी येथे HP पेट्रोल पंपाजवळ वाहतूक सध्या तरी बंद करण्यात आलेली आहे. पुलावर आत्ता तसं बघायला गेला तर पाण्याची पातळी वाढलेली आहे. ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत गडिंग्लज 5 रेस्क्यू फोर्सचे राहुल कारंडे साहेब आपल्यासोबत आहेत. राहुल कारंडे साहेब, सध्या काय पुलाची अवस्थिती? सध्या पुलावरती पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि वरून आदेश आहे की एकही गाडी पुलावरून जाता कामा नये. वरती पाऊस असल्याने इथं वाहतूक बंद केलेली आहे. तरी आता सध्या पुलावर किती प्रमाणात पाणी आहे? पुलावर तरी 1-2 फूट पाणी आहे. 1-2 फूट पाणी आहे. सध्या तुम्हाला वरून म्हणजे कोकणात या वर पाऊस जास्त असल्यामुळे सध्या इथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हो, मग सध्या तरी पाऊस थांबला आहे की काय चालू आहे? काय परिस्थिती? सध्या पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा लोंढा येण्याची शक्यता आहे. पाणी जोरात जर आलं तर पाणी इथे झपाट्याने वाढवले. प्रशासनासोबत 5 रेस्क्यू फोर्स गडिंग्लज व नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन हे देखील सज्ज आहे. धन्यवाद.